भिवंडीत कत्तल केलेल्या म्हशी आणि रेड्यांचे अवशेष आणून त्यामधील चरबी वितळून बनावट तूप बनवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. हे तूप मोठ्या खानावळी उपहार गृहांना विक्री केला जात होता. महापालिकेनं बनावट तुपाचे 15 किलो वजनाचे 20 डबे आणि कढई असे साहित्य जप्त केलंय. या प्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती भिवंडी महापालिका प्रशासनाने दिली असल्याची माहिती समोर येत आहे. माहितीनुसार भिवंडी येथील भोईवाडा भागात ईदगाह साल्टर हाऊस हा बंद कत्तलखाना आहे. माहितीनुसार या कत्तलखान्यात कापण्यात आलेले म्हैस आणि रेड्यांचे उरलेले अवशेष टाकले जाते. हे अवशेष गोळा करून त्यामधील चरबी काढून ती सुकविली जात होती. तसेच त्यापासून तूप बनविले जात असल्याच्या तक्रारी भिवंडी महापालिका प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. या माहितीच्या आधारे महापालिका आयुक्त अजय वैद्य यांच्या आदेशानं पर्यावरण विभागाचे नियंत्रण अधिकारी सुदाम जाधव यांचे पथक आणि आपत्कालीन विभागाच्या पथकानं घटनास्थळी धाड मारली. कारवाई दरम्यान तेथे तूप कढविण्याची भट्टी सुरू असल्याचं आढळून आलं. पालिका कर्मचाऱ्यांनी कढईमधील साहित्य ओतले. तसेच बनावट तुपाचे 15 किलो वजनाचे 20 डबे आणि कढई असे साहित्य जप्त केले. या प्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती आहे.